नमस्कार मित्रांनो, मी सध्या वडजी तालुका भडगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे गुळ तयार होतोय। ही जी 5 किलोची जी एक भेली आहे ही 200 रुपयाला एक मिळते, म्हणजे नैसर्गिक पद्धतीने हा गुळ तयार केला जात आहे। आपल्या सोबत या गुराळाचे मालक आहेत। दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे। नमस्कार, आपलं नाव सांगा। माझं नाव नंदलाल राजेंद्र राजपूत आहे। बर, मी राहणारा वडजीचा आहे, तालुका भडगाव जिल्हा जळगाव। बर, आता ही कशा पद्धतीने गुळ तयार होतो इथे? इथे ऊस ट्रॅक्टरच्या टारलीच्या सहाय्याने आणले जातो, लेबरने तोडला जातो, टोळी बांधलेली आहे, आणल्याने इथे टाकले जातो। ते मशीन आहे। बर, त्या मशीनमध्ये दोन लेबर असतात। आता त्या मशीनमध्ये ऊस लावलं का तिथून डायरेक्ट पाईपच्या सहाय्याने इथे रस छाणणी केला जातो। रस छाणणी केल्यानंतर इथे साठवला जातो। बर, साठवल्यानंतर इथे त्याला पुढच्या प्रोसेससाठी इथे आणला जातो। या कडामध्ये टाकलं जातं याच्या सहाय्याने। या टाकल्यानंतर याच्यात ती भेंडी टाकावं लागते। भेंडी ही जंगली भेंडी असते। ही जंगली भेंडी शेतातून आणावी, तिला पाणी करावं, चुरा करून आणि ती याच्यात टाकली जाते। याच्यात टाकल्यानंतर याच्यातली जी मळी असते ती त्या जरच्या साह्याने काढून त्या ड्राममध्ये टाकली जाते। त्या ड्राममध्ये टाकून इकडे पूर्ण रस हा स्वच्छ झालेला इकडे येतो। परत हा पूर्ण स्वच्छ झालेला रस आहे। हा स्वच्छ झालेला रस याला टेम्परेचर पण भेटत असतो। मग हा पूर्ण आता गुड बनण्याच्या प्रोसेसमध्ये याला काकी पण म्हणतात। हा पूर्ण गुड बनण्याच्या साह्याच्या प्रोसेसमध्ये गुड आहे, रस आहे। आता याच्यात काकी पण निघते आणि परत हा गुड इथे तयार झाल्यानंतर या चमच्याच्या किंवा डोऱ्याच्या साह्याने इकडे टाकला जातो। इथून टाकल्यानंतर हा त्याचा कुंड बनवलेला आहे, म्हणजे आम्ही याला म्हणतो चाक। इथे त्याला थंड केलं जातं। इथे टाकल्यानंतर थंड केल्यानंतर काही कालावधीनंतर थंड झाल्यानंतर वरती फॅन लावले, थंड झाल्यानंतर असे फरमे भरले जातात। हे साचे आहेत। हा साचा एक 5 किलोचा एक आहे। हा साचा 5 किलोचा एक असं इथून भरल्यानंतर याला कालावधी लागतो अर्धा तास। नंतर परत थंड झाल्यानंतर परत तिकडे उचलला जातो। उचलून परत तिकडे ठेवावा लागतो त्याला मध्ये, आणि तिकडे त्याचे फरमे खोलले जातात। आता पूर्ण तयार झालेला गुळ आहे, पूर्ण स्टॉक तयार झालेला माल आहे। बरं, आता समोर दिसतं हे काय? हे पावडर झाला गुळाची। बरं, गुळापासून तयार केलेला गुळ पावडर म्हणता याला। कशासाठी? ही चहासाठी स्पेशलिस्ट। याची चहा नसत नाही, म्हणजे बऱ्याचदा जो गुळ टाकून आपण चहा नसतो पावडर टाकली तर नसत नाही। काय कारण? ही ड्राय गुळ आहे। बर, पावडर। अच्छा, हे पावडर ड्राय आहे। अच्छा, आणि हे जसं आपण गुळ असतो, गुळ कसं फोडून टाकण्यास गृहिणीला त्रास होतो किंवा हात भरता किंवा काही होतो, हे सोपं आहे। जसं आपण साखरेसारखं आहे, हातातनं उचलून जसं हातात घ्यायचा, जसं आपण साखर टाकतो त्या पत्रकाने बोगणी टाकायचं त्याला। बरं, याचं काय रेट आहे? याचे 75 रुपये किलो रेट आहे। बरं, तुमच्याकडचा जो गुळ तयार केला जातो याचं वैशिष्ट्य काय नेमकं? वैशिष्ट्य म्हणजे एक असं आहे की आपलं गुराड रोटच आहे। बरं, रोटच आहे। आपण फक्त बिना केमिकल गुळ बनवतो। अच्छा, हां, बिना केमिकल म्हणजे फक्त त्याच्यात भेंडी आणि रसच, उसाचा रस। हां, त्याच्यामुळे तुम्ही ऑल टाईम केव्हाही या, कोणीही या, कोणीही येऊन कसंही पाहू शकतो। त्याच्यामुळे लोकांना भरपूर दिवसापासून अनुभव आलेला आहे की आमच्या बोलण्यावर नाही पण त्यांच्या डोळ्यावर किंवा त्यांच्या मनावर विश्वास आहे, म्हणून ते इथे येऊन स्वतः गुड घेऊन जातात। आमचा गुड पूर्ण इथे जागेवर विकला जातो, म्हणजे आम्ही नाही म्हणत आमचा गुड बिना केमिकल आहे, पण जे कस्टमर किंवा ग्राहक कोणीतरी येतं की ते खरोखर म्हणतात गुड छान आहे, पुन्हा येतात, ते पुन्हा येतात, वारंवार येतात, आम्हाला मार्केटमध्ये जायची गरज नाही। बरं, आता मला सांगा तुमच्याकडे साधारण दररोज किती तयार होतो गुड? आमच्या इथे 10 क्विंटल गुड तयार होतो दिवसाला। आणि हे काम किती दिवस चालतं तुमचं? आता जसं आपलं जोपर्यंत ऊस शेतकरीकडनं मिळत आहे किंवा जोपर्यंत मजूर आपल्याकडे काम करणार आहे तोपर्यंत चालवायचं। समजा मजूर जर पळाले किंवा काही अडचण आली तर बंद करावं लागतो, किंवा ऊस नाही भेटलं तर बंद करावं लागतं। ऑफ सीझन मध्ये कसं असतं मग आपलं काम? तरी बी मिनिमम नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत चालतं गुराड 4 महिने। बरं, याच्यानंतर समजा मजूर किंवा मजुरांची किंवा ऊसवाल्याची जर नाही समस्या आली तर चालतं, नाही तर मग बंद करावं लागतं। बरं, साधारण गुराड जर सुरू करायचं असेल एखाद्याला छोटे गाणी किती खर्च येऊ शकतो अंदाजे? आता ते आपल्यावर सर, कमीत कमी तरी 10-15 लाख रुपये तरी पाहिजे। बरं, हां, समजा आपली जागा स्वतःची आहे किंवा छोटं मशीन टाकायचं आहे किंवा ट्रॅक्टर घरचं ट्रॉली घरचं त्याच्यात पण खर्च कमी लागतो। बरं, समजा ते जर नाही राहिलं तर खर्च वाढू शकतो। आणि तो खर्च किती दिवसात वसूल होऊ शकतो जर चांगल्या पद्धतीने चालला तर? ते ऊसावर अवलंबून साहेब। बरं, ऊसामध्ये जर का रिक्वेरी भेटली ना तर तो खर्च आपल्याला 2-3 वर्षात निघू शकतो। बरं, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने गुळ तयार केला जातो। विशेष म्हणजे गुळच नाही तर अशा पद्धतीने जी गुळाची पावडर आहे, म्हणजे जे गुळाचा चहा जे स्टॉल टाकत आहे त्यांच्यासाठी ही गुळाची पावडर खूप फायदेशीर आहे। आपण त्यांचा पत्ता जाणून घेऊ आणि नंबर जाणून घेऊ। दादा तुमचा पत्ता आणि नंबर सांगा। माझं नाव आहे नंदलाल राजेंद्र राजपूत, राहणार वडजी तालुका भडगाव। माझा नंबर आहे 86008-32-13। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा। धन्यवाद।